तर मित्रांनो, अजून सुद्धा आपण परीक्षा ॲप डाउनलोड न संकेल तर डाउनलोड करून घ्या. प्ले स्टोअरमध्ये जाऊन फक्त परीक्षा ॲप सर्च करा, त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट लिंक ओपन होईल किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे, तिथून सुद्धा डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, परीक्षा ॲप ओपन केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल आणि या ठिकाणी बघा महापरीक्षा सिलेक्ट केल्यानंतर इथं बघा टेस्ट, टेस्टवरती क्लिक करायचं आपल्याला. टेस्टवरती क्लिक केल्यानंतर बघा महाराष्ट्र पोलीस भरती याच्या 20 टेस्ट आहेत. किती 20? तर बघा 20 टेस्टची किंमत किती आहे? 279 रुपये. परंतु तुम्ही जर हा कूपन कोड यूज केला, इथं बघा 279 रुपये किंमत आहे. या ठिकाणी बघा आपल्याला एक कूपन कोड यूज करायचा आहे, एवढं लक्षात ठेवायचं. फक्त कूपन कोड कोणता आहे? SMB PREP40. आणि या ठिकाणी बघा अप्लायचं चिन्ह येतं. अप्लाय केल्यानंतर बघा लगेच आपल्याला 111 रुपयाचा डिस्काउंट मिळतो. तर आपला पहिला प्रश्न आहे, भारताने कोणाच्या कॅप्टनशिपमध्ये 2011 ICC क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला होता? तर कोणाच्या कॅप्टनशिपमध्ये, तो ऑप्शन क्रमांक सी, महेंद्रसिंग धोनी यांच्या कॅप्टनशिपमध्ये भारताने 2011 ICCचा वर्ल्ड कप जिंकला होता. पुढचा प्रश्न पाहूया आपण. दुसरा प्रश्न आहे, सीमा सुरक्षा बल म्हणजे काय? BSFचे नवीन महानिदेशक कोण आहेत? तर बघा BSFचे नवीन महानिदेशक आहेत राकेश अस्थाना. आत्तापर्यंत बघा ITBPचे कोण होते? ITBPचे महानिदेशक SS देसवाल यांच्याकडे BSFचा कार्यभार होता, परंतु आता राकेश अस्थाना यांच्याकडे सीमा सुरक्षा बल म्हणजे BSFचा कार्यभार देण्यात आला आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. 3 नंबरचा प्रश्न आहे, आणि मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर प्लीज एक लाईक. 17 ऑगस्टला निशिकांत कामंत यांचे निधन झाले, तर ते एक प्रसिद्ध डॅश होते. तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी, ते चित्रपट निर्मिती होते. लक्षात ठेवायचं, चित्रपट निर्मिती करत होती. तर त्यांचं निधन 17 ऑगस्टला झालेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. 18 ऑगस्टला मेघालयचे राज्यपाल म्हणून कोणाला नियुक्त केली? तर 18 ऑगस्टला मेघालयचे राज्यपाल म्हणून कोणाला नियुक्त केलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक सी, सत्यपाल मलिक यांना. लक्षात ठेवायचं, सत्यपाल मलिक यांना 18 ऑगस्टला मेघालयचे राज्यपाल म्हणून नियुक्त केलेलं आहे. आणि सत्यपाल मलिक यांना तथागत राय यांचं स्थान मिळालं. कोणाचं? तथागत राय. या आधी बघा ती कुणाचे होते? तर गोवा राज्याचे राज्यपाल होते. कोण? ऑप्शन क्रमांक सी, सत्यपाल मलिक. 5 नंबरचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्राकडून प्रत्येक वर्षी जागतिक मानवतावादी दिवस केव्हा साजरा केला जातो? तर बघा संयुक्त राष्ट्राकडून प्रत्येक वर्षी जागतिक मानवतावादी दिवस हा 19 ऑगस्टला साजरा केला जातो. केव्हा? 19 ऑगस्ट रोजी. पुढचा प्रश्न पाहूया आपण. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना, होशियारी झालं ते, भगतसिंग कोश्यारी यांना कोणत्या राज्याचा अतिरिक्त प्रभार देण्यात आलेला आहे? एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी, गोवा राज्याचा त्यांना अतिरिक्त प्रभार देण्यात आलेला आहे. गोवा राज्याचे राज्यपाल सत्यमाल मलिक यांना मेघालयचे राज्यपाल बनवण्यात आले, त्यामुळे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना गोवा राज्याचा अतिरिक्त प्रभार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रत्येक वर्षी पूर्ण जगात जागतिक फोटोग्राफी दिवस केव्हा साजरा केला जातो? एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे. त्याचा राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी, 19 ऑगस्ट. 19 ऑगस्टला प्रत्येक वर्षी पूर्ण जगामध्ये जागतिक फोटोग्राफी दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतामध्ये प्रत्येक वर्षी सद्भावना दिवस केव्हा साजरा केला जातो? एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर बघा भारतामध्ये प्रत्येक वर्षी सद्भावना दिवस हा 20 ऑगस्टला साजरा केला जातो. केव्हा? 20 ऑगस्टला. कशामुळे? तर बघा हा दिवस पूर्व प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने साजरा केला जातो. त्यांचा जन्म बघा 20 ऑगस्ट 1944 झाला होता. केव्हा? 20 ऑगस्ट 1944 राजीव गांधी यांचा जन्म झाला होता. पुढचा प्रश्न पाहूया आपण. अटल सुरंग कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? अटल सुरंग कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर बघा हिमाचल प्रदेशमध्ये अटल सुरंग स्थित आहे. आणि बघा अटल सुरंगचा उद्घाटन कोण करणार आहे? प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सप्टेंबर महिन्यामध्ये याचं उद्घाटन करणार आहेत. एवढं लक्षात ठेवायचं. अटल सुरंगचं पहिलं नाव होतं रोहितांग सुरंग. लक्षात ठेवायचं, रोहितांग सुरंग. आणि त्याला काय नाव ठेवण्यात आलं आहे? अटल सुरंग. याची एकूण लांबी बघा 8.8 किलोमीटर. किती? 8.8 किलोमीटर. पुढचा प्रश्न पाहूया आपण. स्वच्छ सर्वेक्षण 2020 नुसार भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणतं आहे? तर स्वच्छ सर्वेक्षण 2020 नुसार भारतामधील सलग 4th वेळेस इंदोर हे शहर प्रथम क्रमांकावर आहे, म्हणजे सर्वात स्वच्छ शहर आहे. दुसऱ्या स्थानावर बघा गुजरातमधील सुरत शहर आहे. कोणतं? सुरत. आणि तिसऱ्या स्थानावर आपलं महाराष्ट्रामधील मुंबई, नाही तर बघा नवी मुंबई शहर आहे. कोणतं? नवी मुंबई. एवढं लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न पाहूया आपण. कोणत्या राज्य सरकारने राज्यातील सर्व सरकारी नोकरी फक्त आपल्या राज्यातील लोकांसाठी आरक्षित केली? एकदम इम्पॉर्टंट आहे.
तर बघा, मध्य प्रदेश सरकारने सर्व राज्यातील लोकांसाठी म्हणजे त्यांच्याच राज्यातील लोकांसाठी नोकऱ्या त्यांनी आरक्षित केलेल्या आहेत. एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयानुसार जैविक शेती करण्यामध्ये भारताचे स्थान कितवं आहे? तर बघा, कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयानुसार जैविक शेतीमध्ये भारताचं स्थान पहिलं आहे. आणि बघा, क्षेत्रफळानुसार जैविक शेतीमध्ये भारत हे 9व्या स्थानावर आहे. कितव्या? 9व्या स्थानावर. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. स्वच्छ सर्वेक्षण 2020 नुसार 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेले सर्वात स्वच्छ शहर कोणतंही? हा सुद्धा एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर बघा, 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेले सर्वात स्वच्छ शहर आहे बघा कराड. कराड शहर एवढं महत्त्वाचं शहर आहे. आणि बघा, 1 लाखापेक्षा 3 पण शहरं महाराष्ट्रामधलेच आहेत 1 लाखापेक्षा कमी. त्यामध्ये पहिले बघा कराड, दुसऱ्या स्थानावर बघा सासवड आहे, दुसऱ्या स्थानावर सासवड, त्यानंतर तिसऱ्या स्थानावर कोणतं आहे? तर तिसऱ्या स्थानावर लोणावळा आहे, महाराष्ट्रामधलंच आहे लोणावळा. तर हे 3 पण शहरं महाराष्ट्रामधलेच आहेत 1 लाखापेक्षा कमी सर्वात स्वच्छ शहर. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये सर्वात स्वच्छ राजधानीचा दर्जा कोणत्या शहराला मिळाला? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, दिल्ली. स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये सर्वात स्वच्छ राजधानीचा दर्जा हा दिल्लीला मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, जागतिक मच्छर दिवस केव्हा साजरा केला जातो? तर 20 ऑगस्टला जागतिक मच्छर दिवस साजरा केला जातो. तर 16 नंबरचा प्रश्न आहे, DRDOचे अध्यक्ष कोण आहेत? तर DRDOचे अध्यक्ष बघा ऑप्शन क्रमांक सी, डॉक्टर सतीश रेड्डी आहे. यांचा कार्यकाळ 2 वर्षापर्यंत वाढवण्यात आला आहे, त्यामुळे चर्चेत येत. तर बघा, DRDOचे अध्यक्ष कोण आहेत? डॉक्टर जी सतीश रेड्डी. महाराष्ट्र राज्यातील पहिला राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला बटालियनची स्थापना कोठे होणार आहे? काय प्रश्न आहे? महाराष्ट्र राज्यातील पहिल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला बटालियनची स्थापना कोणत्या ठिकाणी होणार आहे? एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे, पटकन आन्सर द्यायचं. तर राईट आन्सर आहे बघा, महाराष्ट्र राज्यातील पहिल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला बटालियनची स्थापना ही नागपूर या ठिकाणी होणार आहे. कुठं? नागपूरमधील काटोलमधील नागपूर या ठिकाणी. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. महाराष्ट्र राज्य ध्वजावर अभय निदर्शक असे कोणते चिन्ह आहे? तर बघा, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निदर्शक असे हाताचा पांज्याचं चिन्ह आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. जिल्हा स्तरावर पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो? तर बघा, जिल्ह्याच्या स्तरावर पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो? एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे, पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा. आपल्याला 5 सेकंद मिळतील. तर सर्वांनी बरोबर चॉईस केलं आहे. ऑप्शन क्रमांक आहे पोलीस अधीक्षक. जिल्हा स्तरावर पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो? तो पोलीस अधीक्षक. महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजावर कोणता रंग आहे? 20 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजावर कोणता रंग आहे? तर सर्वांनी बरोबर चॉईस केला ऑप्शन क्रमांक बी, गडद निळा. महाराष्ट्र पोलीस ध्वजाचा रंग कोणता आहे? तर गडद निळा आहे. श्री सुबोध जयस्वाल महाराष्ट्र राज्याचे कितवे महासंचालक आहेत? एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे, पटकन आन्सर द्यायचं. आपल्याला 5 सेकंद मिळतील. तर सर्वांनी बरोबर चॉईस केलं ऑप्शन क्रमांक सी, सुबोध जयस्वाल हे महाराष्ट्राचे 42वे महासंचालक आहे. कितवे? 42वे. मुंबई पोलीस आयुक्त सध्या कोण आहेत? एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे, मुंबई पोलीस आयुक्त सध्या कोण आहेत? पटकन आन्सर द्यायचं. तर सर्वांनी बरोबर चॉईस केलं, मुंबई पोलीस आयुक्त सध्या कोण आहेत? परमबीर सिंह आहेत. कोण आहेत? परमबीर सिंह. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. राज्याच्या पोलीस महासंचालकांची नेमणूक कोण करते? 23 नंबरचा प्रश्न एकदम महत्त्वाचा आहे, राज्याच्या पोलीस महासंचालकांची नेमणूक कोण करते? पटकन आन्सर द्यायचं. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, राज्याच्या पोलीस महासंचालकाची नेमणूक हे राज्य शासन करत असते. पोलीस विभागात परिक्षेत्राच्या प्रमुखास काय म्हणतात? पोलीस विभागामध्ये परिक्षेत्राच्या प्रमुखास काय म्हणतात? पटकन आन्सर द्यायचं, आपल्याला 5 सेकंद मिळतील. सर्वांनी बरोबर चॉईस केलं ऑप्शन क्रमांक सी, विशेष पोलीस महानिरीक्षक. काय म्हणतात? विशेष पोलीस महानिरीक्षक असे म्हणतात. FIRचे पूर्ण नाव काय आहे? याचा फुल फॉर्म काय आहे? FIRचा फुल फॉर्म विचारले आपल्याला. तर सर्वांनी बरोबर चॉईस केलं ऑप्शन क्रमांक ए, एफ म्हणजे काय? फर्स्ट, त्यानंतर आय म्हणजे इन्फॉर्मेशन, आणि आर म्हणजे काय? रिपोर्ट. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. महाराष्ट्र राज्याचे ATS प्रमुख सध्या कोण आहेत? 26 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे ATS प्रमुख सध्या कोण आहेत?
अँटी टेरिडिस स्क्वॉडचे प्रमुख कोण आहेत? पटकन आन्सर द्यायचं. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक आहे देवेन भारती हे सध्या ATHचे प्रमुख आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. गृह विभागाच्या नियंत्रणाखाली खालीलपैकी कोणता विभाग येतात? तर बघा गृह विभागाच्या नियंत्रणाखाली गृहरक्षक दल आणि तुरुंग येत असतं. कोणतं? गृहरक्षक दल आणि तुरुंग. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? सर्वांनी बरोबर चॉईस केला ऑप्शन क्रमांक बी पुणे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. भारतातील पहिल्या पोलीस रोबोटचे नाव काय आहे? 29 नंबरचा प्रश्न आहे. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी KP बोट. लक्षात ठेवायचं KP बोट हे काय भारतातील पहिल्या पोलीस रोबोटचं नाव आहे. राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली होती? 30 नंबरचा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे. राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली होती म्हणजेच काय SRPFची स्थापना केव्हा झाली होती? पटकन आन्सर द्यायचं. आपल्याला 5 सेकंद मिळतील. एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना ही 1948 साली झाली होती. 1948 राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना झाली होती. भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोणाची नियुक्ती झालेली? त्याच्यापदी कोण आहेत? सीडीएस कोण आहेत? एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर बघा जनरल बिपिन रावत हे भारताचे पहिले CDS बनलेले आहेत. देशाच्या संरक्षण मंत्रीपदी सध्या कोण आहेत? भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत? पटकन आन्सर द्यायचं. आपल्याला 3 सेकंद मिळतील. तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही. कोण आहेत? राजनाथ सिंग आहेत. कोण आहेत? राजनाथ सिंग. पुढचा प्रश्न पाहूया. दहशतवादी कारवायावरती प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचा कोणता विभाग सक्रिय असतो? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. पटकन आन्सर द्यायचं. इथून पुढे आपले खरे प्रश्न चालू होतात. तर राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक सी अँटी टेररिस्ट स्क्वॉड म्हणजेच काय ATS. दहशतवादी कारवायावरती प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचा कोणता विभाग सक्रिय असतो? तो बघा ATS म्हणजेच काय अँटी टेररिस्ट स्क्वॉड. पुढचा प्रश्न पाहूया आपण. महाराष्ट्रामध्ये एकूण किती पोलीस परिक्षेत्र आहेत? 34 नंबरचा प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण किती पोलीस परिक्षेत्र आहेत? पटकन आन्सर द्यायचं. आपल्याला 3 सेकंद मिळतील. राईट आन्सर आहे बघा महाराष्ट्रामध्ये एकूण 8 पोलीस परिक्षेत्र आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. देशातील दहशतवादी संघटनांचा तपास करणारी केंद्रीय संघटना कोणती? पटकन आन्सर द्यायचं. आपल्याला 5 सेकंद मिळतील. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक NIA. NIA म्हणजेच काय? नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. तुकाराम ओंबळे मुंबईच्या कोणत्या ठिकाणी शहीद झाले होते? पटकन आन्सर द्यायचं. आपल्याला 3 सेकंद मिळतील. तर सर्वांनी बरोबर चॉईस केलं. ऑप्शन क्रमांक सी गिरगाव चौपाटी या ठिकाणी ते शहीद झाले होते. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. SRPF ग्रुप 3 जालनाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली होती? एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पटकन आन्सर द्यायचं. आपल्याला 3 सेकंद मिळतील. तर बघा 1956 साली SRPF ग्रुप 3 जालनाची स्थापना झाली होती. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. नक्षलवाद हा शब्द कशापासून तयार झालेला आहे? पटकन आन्सर द्यायचं. आपल्याला 3 सेकंद मिळतील. तर सर्वांनी बरोबर चॉईस केलं. गावाच्या नावापासून नक्षलवाद हा शब्द तयार झालेला आहे. SRPF मध्ये जवानांचे बेसिक हत्यार कोणते आहे? पटकन आन्सर द्यायचं. तर सर्वांनी बरोबर चॉईस केलं. ऑप्शन क्रमांक SRPF मध्ये जवानांचे बेसिक हत्यार हे SLR असते. कोणते? SLR. खालीलपैकी कोणते पद केवळ पदोन्नतीने भरले जाते? पटकन आन्सर द्यायचं. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी सहाय्यक पोलीस निरीक्षक. लक्षात ठेवायचं सहाय्यक पोलीस निरीक्षक हे केवळ पद उन्नतीनेच भरले जाते. पुढचा प्रश्न पाहूया आपण. वरिष्ठ पोलीस अधिकारी कोणत्या दर्जाचे असतात? एकदम सोपा प्रश्न आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी IPS दर्जाचे असतात. राज्य मुख्य माहिती आयुक्ताची नियुक्ती कोण करतात?
एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे, राज्य मुख्य माहिती आयुक्ताची नियुक्ती कोण करतात? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, राज्य मुख्य माहिती आयुक्ताची नियुक्ती राज्यपाल करत असतात. कोण? राज्यपाल. कौटुंबिक हिंसाचार ही मानवी हक्काची बाब आहे असे खालीलपैकी कशामध्ये मान्य केलेलं आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी, व्हिएन्ना अवॉर्ड 1994. व्हिएन्ना अवॉर्ड 1994 मध्ये कौटुंबिक हिंसाचार ही मानवी हक्काची बाब आहे असे यामध्ये मान्य करण्यात आलेलं आहे. पुढीलपैकी कोणते ताडी वर्ष आहे? 44 नंबरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते ताडी वर्ष आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी, 1 सप्टेंबर ते 31 ऑगस्ट. 1 सप्टेंबर ते 31 ऑगस्ट हे ताडी वर्ष आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पोलीस प्रश्नावर तरुणांशी संवाद म्हणजे यूथ पार्लिमेंट ही संकल्पना कोणत्या अधिकाऱ्याची आहे? तर राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक बी, विश्वास नांगरे पाटील. पोलीस प्रश्नावर तरुणांशी संवाद यूथ पार्लिमेंट ही संकल्पना विश्वास नांगरे पाटील यांची आहे. माहितीचा अधिकार कायदा 2005 तरतुदीनुसार नागरिकांना -- अधिकार प्राप्त झाला आहे. तर बघा माहितीचे अधिकार 2005 तरतुदीनुसार नागरिकांना माहितीचा अधिकार हा काय प्राप्त झालेला आहे? कोणता? माहितीचा अधिकार. तर बघा 47 नंबरचा प्रश्न असा आहे, ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 नुसार तक्रारदार म्हणजे काय? इथे काय बघा तक्रारदार शब्द राहिलेला आपल्याला, तक्रारदार म्हणजे काय? तर बघा ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 नुसार तक्रारदार म्हणजे वरीलपैकी सर्व, म्हणजे काय? केवळ ग्राहक, त्यानंतर कोणतेही शासन, नोंदणीकृत कोणती अशासकीय संस्था. पुढचा प्रश्न पाहूया आपण, बाल हक्क संरक्षण आयोगाच्या कोणत्या मोबाईल ॲपद्वारे बालकांवरील अत्याचार थेट तक्रार करता येते? म्हणजे बालकावरील अत्याचारांची डायरेक्ट तक्रार आपल्याला करता येते. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक आहे चिराग ॲप येते, त्या ॲपचं नाव काय? चिराग ॲप. पुढचा प्रश्न पाहूया आपण, तुरुंगातील कैद्यांना ATM सुविधा देणारे महाराष्ट्रातील पहिले कारागृह कोणते? तर बघा तुरुंगातील कैद्यांना ATM सुविधा देणारे पहिले महाराष्ट्रामधील कारागृह आहे नागपूर मध्यवर्ती कारागृह. पुढचा प्रश्न पाहूया आपण, साहेब कसोटी क्रिकेटमध्ये 600 विकेट घेणारे पहिले जलद गोलंदाज कोण बनलेले आहेत? याचं उत्तर मित्रांनो खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं, सर्वांना फायदा होईल.